जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर उपबाजार केंद्रामध्ये कांद्याचा लिलाव झाल्यानंतर आज सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे लिलाव झालेला व्यापाऱ्यांचा कांदा भिजला आहे। ह्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचे देखील नुकसान झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, ओतूर। काल शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांनी विकत घेतला, पण पहाटे 5:30 जो पाऊस झाला त्या पावसामध्ये संपूर्ण कांदा बाहेर भिजून गेलेला आहे। आज व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत, पण आज जो माल ह्या व्यापाऱ्यांनी ज्या व्यापाऱ्यांना विकला आहे त्याचा आज थवडीमोल झालेला आहे। मी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांना विनंती करतो की साहेब, तुम्ही यांना बाहेर जो माल टाकायला देताय तो माल त्यांना आज शेड द्या। ज्या व्यापाऱ्यांची लायसन्स रद्द केलेले आहेत आणि जे रेग्युलर व्यापारी आहेत त्या लोकांना माल आज टाकण्यासाठी त्यांची व्यवस्था करा। आज ओतूर मार्केटमधील कांदा व्यापाऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।